सेम टू सेम टाइम उदा करते ना अगदी तसा झालाय। चला मग आता या दोघांना सुद्धा देते प्रसाद। काय तुम्हाला यांना प्रसाद द्यायचा आहे? हो, यांची थोबाडा बघताय ना, राजा त्यांना ऑलरेडी प्रसाद दिलेला आहे। ती माणसं आपल्याला प्रसाद देण्यासाठी आली होती आणि तुम्ही त्यांनाच कसला प्रसाद देताय? हो, कशी असली तरी माणसं आहेत ना ती। अग पण ती कुणाची माणसं आहे ते तरी बघ ना, ते आपल्याला मारायला आले होते आणि तू त्यांनाच प्रसाद देते। हो ऐदे, माहिती आहे मला, बरोबर आहे तुझं, फक्त समोरचा किती वाईट वागला तरी आपण लगेच वाईट वागून चालत नाही ना, आपण आपला चांगुलपणा नाही सोडायचा। त्यांना वाईट काय चांगलं काय यातला फरक कळत नाही, आपल्याला कळतो ना। किमान या बाप्पाच्या प्रसादामुळे तरी का होईना त्यांना सद्बुद्धी हो। त्यांच तोंड मोकळं करा म्हणजे प्रसाद देताय। तुम्ही द्या त्यांना। आओ ताई, आम्ही तुम्हाला मारायला आलो होतो आणि तुम्ही आम्हाला प्रसाद खाऊ घालताय? कारण तुमच्यात माणुसकी नसली तरी आमच्यात आहे। शेवटी कितीही झालं तरी तुम्ही माणसं आहात आणि माणसाने माणसाला जपायचं नाही तर कोणी जपायचं ना। घ्या घ्या प्रसाद घ्या। ताई छान आहे, मुदत अजून एक मिळेल। लवकरच तुम्हाला अंडरवर्ल्ड मधून मोदकाची ऑर्डर येणार आहे। ताई हा फोन उचलू द्या, नाहीतरी इथं आणखीन चार माणसं येतील। घाबरू नका, मी सांगतो इथे कोणीच नाहीये। ठीक आहे, पण तुम्ही नक्की असं कराल? हो ताई, विश्वास ठेवा आमच्यावर। मामा बोलू द्या त्यांना। मोबाईल कुठे आहे? हॅलो भाई, अख्खं घर पिंजून काढलं, इथं कोणीच नाहीये। ती मुलगी एकटीच राहते इथे। अरे कसं शक्य आहे? गेले राज आणि कावेरी। शांत शांत शांत। आता या सुदर्शनचं पार्सल रत्नमालाकडे पाठवायची वेळ आली।
नको नको उदय एक शांत हो तू शांत हे बघ माझं पार्सल पाठवून काही होणार नाही हे बघ तुला जर वाटत असेल ना की राज आणि कावेरी कुठे हे जर तुला कळावं तर माझ्याकडे काय नाही मी सांगतो तसं केलंस ना तर राज आणि कावेरी कुठे आहे ते तुला कळेल सांग सांग पटकन सांगतो साहेब एक एक मिनिट तुम्ही दोघी इथे काय करताय अरे आदित्य घरातल्याच माणसांना तू असा प्रश्न कसा विचारू शकतोस ना माणसं घरात काय करतात नाही मला कळतंय तू आपल्याच घरात आहेस पण असं मांजरी सारखं लपून छपून इकडेच का घुटमळताय काय रे ती तुला काही उलट बोलत नाही म्हणून वाटेल ते बोलशील का तिला आम्ही सहजच उभ्या होतो सहज सहज वेडा वाटतो तुम्हाला तुमच्या डोक्यात काय चाललंय मला कळत नाही राज कावेरी कुठे हे आमच्या बोलण्यातून जाणून घ्यायचं ना तुम्हाला पण एक लक्षात ठेवा ते दोघ जण कुठे आहेत ते तुम्हाला कधीच कळणार आणि मी ते तुम्हाला कधीच कळून देणार नाही कळलं त्यामुळे इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वयंपाकाचं काय ते बघा मी दुपारी येतोय जेवायला ते दोघं कुठे येते तुम्हाला कधीच कळणार नाही आई हे राज कावेरी घरातून गेल्यापासून ना सगळं जेवण बनवण्याची जबाबदारी आपल्यावरच आली आहे ना कंटाळा आलाय त्या किचन मध्ये राबून राबून मरू तो माहेरचा चहा निदान त्या किचनच्या ड्युटी पासून सुटका करायला तरी त्या कावेरीनी घरी यावं असं वाटतो कधी कधी सानिया तू पण अगदी माझ्यासारखीच आहे मला सुद्धा किचनचं काम म्हटलं ना की अंगावर काटा येतो बाई माझ्या पण काय करणार आता आली या भोगासी असो गेलं ना सगळं नीट आता ती मारणी येईल आणि म्हणेल झाली का जेवणाची तयारी हो हो झालीय ना सगळी तयारी झाली आहे बसायचं ना आता जेवायला हो भूक लागली ना आदित्य कुठे नाही आदित्य अजून घरी आलाच नाहीये आला नाही म्हणजे हो फोन करून विचारला नाहीस त्याला तू कुठे आहे त्याला किती वेळ आहे काकी मी लाख फोन करेन हो त्याला पण त्याने माझा कॉल रिसीव्ह करायला हवा ना मला तर टाळतोच माझे कॉल्स पण टाळतो पूर्वी असं नव्हतं ना ग सानिया अजिबात नव्हतं काकी मग आता हे असं तो का करतो याचा विचार केलायस कधी आपलं माणूस आपल्यापासून दूर का जात आहे आपले फोन्स का घेत नाहीये या प्रश्नाचं उत्तर तुला सापडलं ना की तुझे डोळे आपोआप उघडतील हे बघा तू वहिनी त्याच्यापेक्षा एक काम करा ना तुम्हीच आदित्यला फोन करा ना फोन करा त्याला आणि जेवायला बोलवून घ्या हा अरे कुठेस तू आदित्य लवकर ये बरं घरी आम्ही जेवायला वाट बघतोय तुझी वाटच बघा आता त्याची कारण आदित्यला आता आम्ही आमच्याकडे पाऊल चार द्यायला घेऊन आलो काय हो रत्न बाला ही आताची पिढी पाऊल चार देण्यात आणि करून घेण्यात एकदम मागे आहे हो आदित्यला आम्ही किती आग्रह केला की चल बाबा आमचा पाहुणचार घे यायला तयारच नव्हता शेवटी आम्ही त्याला प्रेमाने उचलून घेऊन आलो
आता खाईल तो आमच्याकडचा लाथा बुक्क्यांचा प्रसाद.